इथे मी 3-4 चमचे ओट्स घेतलेले आहे आणि त्यात मी गरम पाणी टाकते आणि गरम पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं हलवून देईल आणि झाकण ठेवून जरा झाकून देईल. मी जी स्मूदी बनवते त्यात न भिजवताही ओट्स यूज होतात, परंतु प्रशांतजींना नाही आवडणार तसे. इथे बघा, हे ड्रायफ्रूट मी रात्री भिजवले होते, काजू, बादाम, अक्रोड, खजूर, किशमिश आणि अंजीर, हे सगळे 5-6 प्रकारचे ड्रायफ्रूट मी रात्री भिजवले होते. आता मी खजूरच्या बिया वगैरे काढून, बादामचे छिलटे काढून मिक्सरच्या जारमध्ये ते घेतलं आणि आता मी ते ओट्स आणि ते एकत्र ग्राइंड करणार आहे. आणि हे बघा, ही इथे माझी स्मूदी बनवून झाली, जी की खूप यमी, टेस्टी, डिलिशियस बनलेली आहे. हा मी प्रशांतजींना देत आहे ब्रेकफास्ट. ही पिल्यानंतर आपल्याला लवकर भूक पण लागत नाही आणि त्याचबरोबर ही खूप हेल्दी, टेस्टी, डिलिशियस अशी स्मूदी आहे. शिल्पा शेट्टी देखील ब्रेकफास्टला स्मूदीज घेते. हा ही वेगळी गोष्ट आहे की ती अल्मंड मिल्क यूज करते आणि आपण साधं गाईचं दूध यूज केलेलं आहे. तरी पण तुम्ही बघू शकता किती छान थिक मस्त अशी स्मूदी, इतकी टेस्टी आणि इतकी फिलिंग आहे की अजून हा कप संपला नाही आणि मला असं फुल झाल्यासारखं वाटायला लागलं, म्हणजे काही खायची गरज नाही याच्यानंतर अक्षरशः. हॅलो एव्हरीवन, आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि गेले प्रशांतजी, बापरे प्रशांतजी, जाईपर्यंत माझी इतकी धावपळ होते की सांगू नाही शकत मी तुम्हाला. तर त्यांना डब्याला मी पालकची सुक्की भाजी दिली आणि मुगाचे घावण. सकाळी तर मुगाचे घावणच देते, रात्री थोडी नागलीची भाकरी करते, कारण दोन्ही टाइम खाऊन मग थोडा कंटाळा येतो, नाही का. तर ती तर झालं काय, एकदम ते ग्राइंड करायचं आणि त्यावेळेस मला आठवलं की मिक्सरचा जो जार असतो ज्याच्यामध्ये आपण असं स्मूदी, ज्यूस वगैरे असं बनवतो, तोच मला सापडत नव्हता बापरे. मग त्या छोट्या पॉटमध्येच मी ते ग्राइंड केलं, दोनदा करून केलं आणि मग ते झालं व्यवस्थित. मग त्यांना स्मूदी दिली आणि दूध मुसली पण दिली, तर ते बोलले खूप हेवी झालं. म्हटलं खरं दोन्हीपैकी एकच मग कुठलं तरी घ्यायला पाहिजे, पण मग तुम्हाला आवडेल, तुम्ही काय म्हणाल म्हणून मी दिलं. तर अशी ती स्मूदी बनवली आणि गेले ते हे करून. आणि प्रतीकचा व्हिडिओ कॉल आला होता, तर तो आम्हाला दाखवत होता, सिद्धिविनायकच्या मंदिरात होता तो एवढ्या सकाळी सकाळी. खूप छान वाटलं, आज गणपती बाप्पांची जयंती आहे, तर तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी म्हटलं चला आपण आंघोळ करू आणि मग छान देव असे स्वच्छ करून घेऊ. गणपती बाप्पाची मूर्ती जी स्पेशली माझ्याकडे आहे, जी की चांदीची आहे पण ती वातावरणामुळे अशी काळपट होऊन जाते, तर कोलगेटच्या पेस्टने वगैरे छान अशी मी ती मूर्ती घासून घेईल आणि मग देवांची पूजा करेल. तर चला आता मी किचन ओटा आवरून घेते, भांडी घासून घेते, मग आंघोळ करेल. जो मी व्हिडिओ टाकला वेट लॉसच्या संदर्भात, बऱ्याच जणींनी म्हटलं की तू जे काही करणार आहे ते आमच्या बरोबर शेअर कर आणि तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स पण सांगितले, त्याबद्दल खरोखर खूप खूप धन्यवाद. मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. आता हे बघा, मी मागे हिरव्या मुगाचं घावनचा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर केला होता आणि सांगितलं होतं की 1 महिन्यात 5 किलो वजन कमी होईल. मी घावणच खाल्ले तरी पण माझं 1 महिन्यात 1.5 ते 2 किलो कमी झालं. आता प्रश्न हा येतो, मग मी असं बोलले, माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे आय थिंक लास्ट की लास्ट टू लास्ट, मला आठवत नाही, 1 महिन्यामध्ये मी 5 किलो वजन कमी केलं होतं. तर तेव्हा मी हाच डाएट घेतला होता. जसं मी काल तुम्हाला सांगितलं की मी 40+ आहे, जसं जसं आपलं एज वाढतं तसं तसं आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. आता जो डाएट मी 1 महिना केला, मे बी माझ्या जागी दुसरं कोणी केलं असतं, त्याचं माझ्यापेक्षा जास्त वजन कमी झालं असतं, किंवा असं पण होऊ शकलं असतं की एखाद्या व्यक्तीचं एवढंही नसतं झालं, 1 किलो झालं असतं. त्याच्या मागचं कारण असं, आपल्या प्रत्येकाची बॉडी ही वेगळ्या टाईपची आहे आणि प्रत्येकाचा मेटाबॉलिक रेट वेगवेगळा आहे. जरुरी नाही की जे माझ्या बाबतीत घडेल तेच समोरच्याच्या बाबतीत घडेल, किंवा जे समोरच्याच्या बाबतीत घडेल तेच माझ्या बाबतीत घडेल. एक सिंपल उदाहरण सांगतो, आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अशा कितीतरी व्यक्तींना आपण ओळखत असतो, आपल्या आजूबाजू असतात, ज्यांचा डाएट छान असतो, म्हणजे जे भरपूर खातात, कुठलंही डायटिंग न करता भरपूर राईस, भरपूर पोळी, भरपूर जेवतात, अक्षरशः म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती माझ्यापेक्षा डबल खाते. पण ती व्यक्ती प्रकृतीने कशी असते, एकदम स्लिम असते, एकदम बारीक असते. त्याच्या मागचं कारण काय, मे बी त्यांचं मेटाबॉलिझम खूप छान आहे म्हणून ते जेही खातात ते पटकन डायजेस्ट होतं, फॅटच्या रूपात ते कन्वर्ट होत नाही. तुमच्यापैकी ज्यांना कुणाला वजन कमी करायचं असेल,
आपण अति कुठल्याच गोष्टीची करायची नाही, जेणेकरून आपल्याला कुठल्याच त्रासातून जायचं नाही, आपल्याला हेल्दी वेने वेट लॉस करायचं आहे. तर मी बरेच चॅलेंज आधी घेतलेले आहे. बऱ्याचदा मी एक सहा महिन्यात 20 किलो कमी केलंय, 1 महिन्यात 5 किलो कमी केलंय, या सगळ्या गोष्टी केल्या आहे. पण जसं मी काल सांगितलं की मला आता काही हडबडी नाही, मला हेल्दी वेने आरामशीर माझं वेट लॉस करायचं आहे आणि त्या दृष्टीने मी प्लॅनिंग केलं, म्हणजे हा 16 आवर्सचा 16 तासाचा उपवास. आणि त्याच्यातही बघा, आता कसं आहे ना, बोलायला गेलं की खूप सगळे पॉईंट आठवतात, पण मग मी असंही ऐकून आहे की खूप बोललं की व्हिडिओ चालत नाही. ठीक आहे, जे काही असेल, जितके चालेल, जितके लोक बघतील ते बघतील. कुणाकुणाला बघा, उठल्या बरोबर भूक लागते. मला माहिती आहे गावाकडे कितीतरी लोक असे, माझा एक आत्ते भाऊ तो झोपेतून उठल्या बरोबर, आता तो पुष्कळ त्याचा 70 आसपास वय आहे, परंतु पहिल्यापासून तो झोपेतून उठल्या बरोबर त्याला दूध पोळी साखर बिकर टाकून असं तो खात आला. कुणाकुणाला 8-9 वाजता नाश्ता करायलाच पाहिजे, नाही तर मग डोकं दुखतं, मळमळ होती, चक्कर येतात, नाही का, खूप असं गिडीनेस फील होतं. परंतु मी अशी पर्सन आहे, मी जर 12 वाजेपर्यंत फक्त पाणी पित राहिले तर मला बिलकुल भूक लागणार नाही. जसं मी म्हटलं, मी दीक्षितांचं डाएट 1.5 वर्ष केला होता, तेव्हा माझी विंडो 12 ते 8 होती, तर मला काहीच वाटत नव्हतं. इव्हन त्या दरम्यान माझी आई माझ्याकडे आली होती, आईला खूप विशेष वाटायचं की मी 12 वाजेपर्यंत बिना खाता कशी राहू शकते, कारण गावाकडे आई त्यांचं 11 आधी जेवणं होऊन जातं. मला सकाळी बिलकुल भूक लागत नाही, म्हणून मी माझी विंडो 10 ते 6 ठेवली आहे. तुमच्यापैकी कोणी हा 16 तासाचा उपवास करणार असाल तर मी सांगेल की तुम्ही डायरेक्ट तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एकदम असा ड्रास्टिक चेंज नका करू. तुम्ही 12 तासापासून सुरुवात करा, 12 तासाची विंडो ठेवा, म्हणजे 12 तास खा, 12 तास नका खाऊ. मग तुम्ही एखाद्या महिन्याने 14 तास करा आणि मग 16 तास करा. मी हे आधी करून चुकले आहे आणि मला माझी बॉडी यूज टू आहे, मला याचा काही त्रास होत नाही, म्हणून मी 16 तासाचा उपवास सुरू केला आहे, जो की 10 नंतर मी खायला प्यायला सुरुवात करते आणि 6 आधी माझं खाणं पिणं संपवते. दुसरी गोष्ट अशा खूप सगळ्या, मला कालच एका मैत्रिणीने विचारलं की तुला झोपायच्या वेळेस मग भूक नाही लागत का म्हणे, काही दूध वगैरे घेते का, म्हटलं नाही. मी 6 आधी डिनर केलं तरी आणि मी 12 झोपले तरी पण मला हंगर फील होत नाही. मागे मला काही मैत्रिणींनी त्यावेळी जेव्हा मी केलं तेव्हा मला काही मेसेज की ताई मला रात्री खूप भूक लागते, तर मला नाही लागत. जसं मी म्हटलं, आपले सगळ्यांचे शरीर सारखे नाही. मला 6 आधी जेवल्यानंतरही रात्री बिलकुल मला असं बिलकुल होत नाही की मला भूक लागली पण मी कंट्रोल करते असं होतच नाही. तुम्हाला जर रात्री भूक लागत असेल तर तुम्ही तुमची विंडो लेटची ठेवू शकता, जसं मी म्हटलं 12 ते 8 ठेवू शकता. तर हे मी त्याच्याबद्दल क्लिअर केलं. दुसरी गोष्ट, आता मी जस्ट आंघोळ करून लिटरली म्हणजे काही न लावता तुमच्या समोर बसलीये, कारण की मला तुम्हाला माझ्या घराची ही गोष्ट खूप छान आहे की नॅचरल लाईट भरपूर येतो, त्याच्यामुळे मी आता कधी लाईट घेतलाय नाही, लाईट लावलाय नाही. तर तुम्ही बघू शकता ही आहे माझी स्किन जिच्यावर की आहे पिगमेंटेशन थोडंफार. तर जेव्हा आपण डाएट करतो तर मी माझ्यासाठी काय काय मागवलंय ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी ओझिवाचं कॉलेजिन बुस्टर मागवलेलं आहे. प्रमोशन माझ्याकडे कुठलंच येत नाही, हे काय प्रमोशन बिमोशन नाही या मैत्रिणींन. तर मी ऍड बघूनच मागवलं आणि मला त्याची टेस्ट बिलकुल आवडत नाहीये, खूप म्हणजे मला नाही आवडत आहे, मेबी तुम्हाला आवडेल, आंबट आंबट टेस्ट आहे. आणि कोलॅजिन बिल्डर ते काय करतं, फॉर युथफुल रेडियंट स्किन अँड एंटी एजिंग. तर जसं मी म्हटलं की आता माझं एज वाढतंय, तर मग म्हणून मी म्हटलं की हे आपण कोलॅजिन बुस्टर पण घेऊन, म्हणून मी याचे 2 डबे मागवले. ओझिवाचं मी अँटी एजिंग मॉइश्चरायझर क्रीम देखील मागवलेलं आहे, अजून ते ओपन नाही केले. हे बघा, जस्ट आत्ता झालं. एंटी एजिंग फेस सिरम ते पण मी ओझिवाचं मागवलेलं आहे. जसं की मला पिगमेंटेशन आहे म्हणून अँटी पिगमेंटेशन सिरम देखील मी मागवलेलं आहे माझ्या पिगमेंटेशनसाठी, आणि हे 2 मागवले कारण तो माझा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर हे 4 प्रोडक्ट, डर्माचे काही प्रोडक्ट मागवले. हे बघा, हे डर्माचं मी विटॅमिन सी सिरम मागवलं, जे की आपल्या स्किनसाठी फूडचं काम करतं आणि आपल्या प्रत्येकाच्या स्किनसाठी विटॅमिन सी खूप गरजेचं आहे. 2% कोजिक ऍसिड फेस सिरम मागवलेलं आहे डर्माचं, ते पण मी माझ्या पिगमेंटेशनसाठी, जे पण चेहऱ्यावर डार्क सर्कल असतील, पिंपल स्पॉट असतील, त्याला हे क्लीन करतं आणि त्याच्यासाठी मी हे मागवलेलं आहे.
त्यानंतर तिसरं प्रोडक्ट हे आहे 10% नायासिनामाइड फेस सिरम. याला कशाही बरोबर मिक्स करून आपण लावू शकतो. हे आपल्या स्किनला ब्राईटनिंग इफेक्ट देतं. डर्माचे मी हे 3 प्रोडक्ट मागवले आहे. आता एकाच वेळेस इतके प्रोडक्ट मी युज करेल का? नाही. तर आता हे पहिले आले तर पहिले मी हे फिनिश करेल आणि नंतर मग ओझिवाचे प्रोडक्ट वापरेल, कारण ती मला ऑफर दिसली 1100 इतक्यामध्ये 4 प्रोडक्ट म्हणून मी ते मागवले. तर सध्याचं माझं स्किन रुटीन काय आहे ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, माझ्या हातावर मी इथे नायासिनामाइड घेते थोडस, त्यामध्ये मी विटामिन सी सिरम ऍड करते आणि आता हे छान असं माझ्या चेहऱ्याला लावून देते. लगेचच घाई नाही करायची कुठलंही प्रोडक्ट अप्लाय करायला. त्यानंतर आता मी लावणार आहे मॉइश्चरायझर. म्हणजे 2 मिनिटं मी सिरमला छान असं माझ्या चेहऱ्यामध्ये ऍब्झॉर्ब होऊ दिलं आणि आता नंतर मी लावत आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर लावताना आपण आपल्या मानेला देखील मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. आणि मॉइश्चरायझरही 2 मिनिटं झाल्यानंतर आता मी लावणार आहे सनस्क्रीन. तर हे माझं टिंटेड सनस्क्रीन आहे जे की मला डॉक्टरने प्रिस्क्राइब केलं आहे. हे लावल्या लावल्या असं दिसतं भुरगं, पण 1-2 मिनिटांमध्ये ते सेटल होऊन जातं. 1-2 मिनिटांमध्ये सनस्क्रीन जे आहे ते स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होऊन जातं आणि आपण चेहऱ्याची पूर्ण काळजी घेतली, ओठांना कसं तसं सोडायचं. तर इथे माझ्याकडे बीटरूट क्रश म्हणून लिपबाम आहे. ऍक्च्युली हा लिपबाम अप्लाय करताना मला इतकं असं तूप तूप खाल्ल्यासारखं फील होतं. ते बीटरूट त्याचे जे कंटेंट आहे ते काय मी एवढे रीड केलं नाही. बघा असं आहे आतमध्ये. कसं वाटतंय स्किन केअर करून चेहरा? छान वाटतोय का लिप बाम वगैरे लावून? तर आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे थोडक्यात, म्हणजे जेवढं आपल्याकडून शक्य तेवढं आपण नक्कीच केलं पाहिजे. किचनचा लाईट लावला, मी भांडी लावायची. बघा दिसत आहे आता. स्किनच्या वरून अप्लाय करायच्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या, पण पोटातून घ्यायच्या नाही सांगितल्या. मागे मी शेअर केलंय तुमच्याबरोबर ओरिफ्लेमचं हे विलॉसॉफी वेलनेस पॅक, ज्यात की ओमेगा 3, कॅल्शियम, झिंक वगैरे बऱ्याच आहे. तर पोटातून घेण्याच्या ह्या गोळ्या देखील मी घेते, ज्याच्यामध्ये अशा 4 गोळ्या आहे. 4 गोळ्या आहे, या ऍट अ टाइम घ्यायच्या आहेत. तर ह्या पण गोळ्या मी घेणं सुरू केलेलं आहे, कारण की आपण नुसतं वरूनच त्वचेची काळजी घेतली आणि आतूनही त्याला पोषक लागणारे सगळे गोष्टी दिल्या नाही तर मग पाहिजे तसा इम्पॅक्ट पडणार नाही. आणि आता इथे माझं डिनर बनवण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवली. पॅनमध्ये अगदी थोडंसं तूप घेतलं. तूप गरम झाल्यानंतर जिरं टाकले, कढीपत्ता टाकला, ते छान फ्राय झाल्यानंतर कांदा टाकला. एक छोटासा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल कांदा तर तुम्ही स्किप करू शकता. कांद्याला फ्राय केल्यानंतर तुम्ही बघू शकता मोड आलेले हिरवे मूग मी इथे घेतलेले आहे छोटी वाटीभर. ते मूग मी इथे टाकले आणि त्यानंतर डांगर, जे की पंपकिन ज्याला आपण म्हणतो, ते डांगर टाकलं कट करून. त्यानंतर एक गाजर घेतलं, तेही मी इथे कट करून टाकलं. आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या इथे घेऊ शकता, म्हणजे तुम्ही फ्लावर घेऊ शकता, कोबी घेऊ शकता, काळे चणे किंवा मग पांढरे चणे, छोले ज्याला आपण म्हणतो, त्याचा देखील वापर करू शकता. त्यानंतर मग मी एक मोठा टमॅटो त्यात कट करून टाकला. टमॅटो कसं त्याचं ज्यूस रिलीज करेल, चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं हलवून दिलं. आणि मी आता हे झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहे.
तर याच्यामध्ये माझं डिनर फुल होणार आहे, परंतु मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर याच्याने पोट भरणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मल्टीग्रेनची एखादी रोटी किंवा ही भाजी थोडीशी पातळ करूनही खाऊ शकता. आपल्या पोटावर आपल्याला अन्याय नाही करायचे, पण हो, आपल्याला कार्ब्सचा इंटेक कमी करायचा आहे. तर मला आवडतात भाज्या खूप आणि म्हणून मी रात्रीच्या जेवणामध्ये या घेतलेला आहे. याच्यामध्ये माझं पोट भरून जाणार आहे. जसं की भाज्यांमध्ये खूप सगळं असतं, फायबर, त्याचबरोबर ग्रीन जे स्प्राउट आपण यूज केले हिरवे मीठ त्याच्यामध्ये आहे, प्रोटीन तूप म्हणजे आपण घेतलेलं आहे फॅट. तर हे आता मी माझ्या रात्रीच्या जेवणामध्ये खात आहे, जे की मी रात्रीच्या संध्याकाळच्या 6 वाजेच्या आत करत आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.